नवीन विधानसभा येत्या तीन नोव्हेंबरच्या आसपास अस्तित्वात येतील त्यासाठी वीस ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणुका होतील ही प्रक्रिया पंचेचाळीस दिवस अगोदर सुरू होते म्हणजेच पाच सप्टेंबरच्या आसपास निवडणूक प्रक्रिया सुरू होईल महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या त्यासाठी बैठकाही सुरू झाल्या लोकसभेत महायुतीचं पाणीपत झालं तेव्हाचा अपेक्षा भंगपचून महायुती तर नवे अपेक्षा घेऊन महाविकास आघाडी रिंगणात उतरेल नगर जिल्ह्यात बाराही विधानसभेचे सध्या जोरदार तयारी सुरू आहे पक्षाचे तिकीट मिळो न मिळो अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आपली तयारी सुरू केली महायुतीमध्ये अजितदादा गटाबाबत सध्या उन्नीस बीस असलं तरी महाविकास आघाडी मात्र एकत्रच लढेल असं दिसतंय त्यामुळे प्रत्येक पक्षातील दिग्गजांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे याच हिरमोडामुळे नगर जिल्ह्यात विक्रमी बंडखोर उभे राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभेतील चर्चेचे चेहरे व बंडखोरीची शक्यता असणाऱ्या उमेदवारांचा अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरने घेतलेला हा धावता आढावा नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो येत्या अडीच तीन महिन्यात विधानसभेचा धुराळा उडेल वातावरण तापेल खादी घातलेल्या इच्छुकांचे हात आपसुकच जोडले जातील काहींनी तर लोकसभेच्या निकालापूर्वीच विधानसभेची देखील तयारी सुरू केली लग्न असो अंत्यविधी असो दष्क्रियाविधी असो किंवा वास्तुशांती असो या कार्यक्रमात कधी नव्हे ते पुढारी आता दिसू लागलेत पक्ष व चिन्हापेक्षा मतदारांच्या मनावर फक्त व्यक्ती बिंबवण्याचं काम सध्या सुरू आहे महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये देखील तीन पक्ष आहेत जागा वाटप समाधानकारक झालं तर महायुती व महाविकास आघाडी सोबत राहील व अशीच लढत होईल म्हणजेच सहा पक्ष मिळून फक्त दोघांनाच अधिकृतपणे तिकीट मिळेल व त्यांच्यातच आमने सामने युद्ध होईल इतर चार पक्षातील जे काही इच्छुक आहेत त्यांना थांबावं लागेल पण खरा प्रश्न हा आहे की पक्षाने जर सांगितलं तर हे इच्छुक थांबतील का दुसरं असं लोकसभेच्या वरिष्ठांना जे काही लोकसभेच्या वेळेस अनेक वरिष्ठांना अनेकांनी अने शब्द दिलेत ते विधानसभेचे मग त्या शब्दाचं काय आता सहा पक्षातील दोघांना संधी व इतर दोघांना आराम हे सूत्र अनेकांना खटकणार आहे त्यामुळे एकला चलोरीच्या भूमिकेत बंडखोरी होण्याच्या शक्यता वाढल्यात सांगलीत जसं झालं तसं अनेक विशाल पाटील नगर जिल्ह्यातही तयार होतील असं दिसतंय मित्रांनो नगरच्या बाराही विधानसभेतील इच्छुक आम्ही तुम्हाला तिथे सांगतोय ते पाहून उमेदवारी कोणाला मिळेल व बंडखारी कोण करेल हे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आता याच्यात पहिला मतदारसंघ आहे अकोला येथे विद्यमान आमदार किरण लहामटे भाजपचे वैभव पिचड शरद पवार गटाच्या सुनीता भांगरे व अमित भांगरे अजित दादा गटाचे मारुती वेंकाळ शेतकऱ्यांचे नेते डॉ अजित नवले असे अनेक इच्छुक आहेत याशिवाय चार पाच अपक्षही ऐनवेळी रणशिंग रंग, रंग, फुंकतील असं दिसतंय संगमनेरमध्ये काँग्रेसचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात व राहत्यात भाजपचे म्हणजेच महायुतीचे विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खेरीज दुसरा कोणी इच्छुक नाही पण त्यांच्या विरोधात मात्र अनेक इच्छुक ऐनवेळी उभे राहू शकतात कोपरगावमध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे व भाजपच्या स्नेहलता कोल्हे आहेत सध्या हे दोघेही आहेत तेथे देखील बंडखोरी होऊन एक जण दुसऱ्या पक्षात जाऊन लढण्याची दाट शक्यता आहे श्रीरामपूरचा विचार केला तर तेथे अशीच परिस्थिती काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता दाट आहे मात्र तेथेच ससाने गटाचे समजले जाणारे हेमंत ओगले यांचेही कार्यकर्ते सध्या आग्रही आहेत महायुतीमध्ये माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे शिंदे गटाकडून तर नितीन दिनकर हे भाजप गटाकडून सध्या इच्छुक आहेत म्हणजेच येथेही चौघापैकी दोघांना तिकीट मिळून संधी मिळेल पण इतर दोघांना मात्र अपक्ष लढावे लागेल भविष्यात कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तशा शक्यताही सध्या वाढू लागल्यात नेवाशात महाविकास आघाडीकडून म्हणजेच ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शंकरराव गडाख यांचं तिकीट फिक्स समजलं जातंय गडाक वगळता महाविकास आघाडी तेथे दुसरा कोणी तगडा उमेदवार नाही पण विरोधात मात्र भाजपच्या अनेकांनी सध्या मानले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे विठ्ठलराव लंगे ऋषिकेश शेटे ह्या भाजपच्या इच्छुकांशिवाय किसनराव गडाक देखील महायुतीकडून लढण्यासाठी आग्रही राहतील अशी शक्यता आहे म्हणजेच तेथेही बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता राहुरीचा विचार केला तर तेथे देखील बंडखोरी होण्याची शक्यता आहे पण ती कमी आहे परंतु अपक्षांची संख्या लक्षणीय आहे महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार प्राजक्ता तनपुरे व विरोधात महायुतीकडून शिवाजीराव कर्डिले हेच सध्या प्रमुख उमेदवार असतील शेवगाव पाथर्डी तालुक्याचा विचार केला तर इथे मात्र इच्छुकांची जास्त गर्दी आहे महायुतीच्या विद्यमान आमदार मुनिका राजळे यांच्याऐवजी तेथे ते थेट ते 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 डॉक्टर प्रितम मुंडेंचं नाव सध्या समोर येत आहे शिवाय येथे भाजपचा नाराजगटही चाचपणी करत आहे अजितदादा गटातील खुले ही ऐनवेळी हट्ट धरण्याची शक्यता नाकारता येत नाही महाविकास आघाडीतही अनेक इच्छुक आहेत शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे यांची प्रबल दावेदारी सध्या समजली जाते असं असलं तरी हर्षदा काकडी ऐनवेळी शरद पवारांकडे तिकीट मागू शकतात लोकसभेला येथील अनेकांना वरिष्ठांनी शब्द दिल्याचे देखील चर्चा आहेत त्यामुळे येथे बंडखोरीची शक्यता जास्त आहे आता कर्जत जामखेड कर्जत जामखेडमध्ये विद्यमान आमदार रोहित पवार हे महाविकास आघाडीकडून सध्या तरी एकमेव इच्छुक उमेदवार आहेत पण महायुतीकडील इच्छुकांची मात्र येथे मोठी गर्दी आहे आमदार राम शिंदे प्रवीण घुले सचिन खायवळ गुंड दापत्य इतकंच कशाला तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार देखील येथे सध्या आपल्या नावाची चर्चा घडवून आणत आहेत त्यामुळे तेथेही बंडखोरीची शक्यता जास्त आहे बंडखोरीची सर्वात जास्त शक्यता असलेल्या नगर जिल्ह्यातल्या तालुका म्हणजे श्रीगोंदा येथे महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्हीतही तब्बल सहा पक्षात अनेक दिग्गज इच्छुक आहेत काँग्रेसचे घनश्याम शेलार शरद पवार गटाचे राहुल जगताप ठाकरे गटाचे साजन सातपुते अजितदादा गटाच्या अनुराधा नागोडे भाजपचे पाचपुते कुटुंब असे अनेक दिग्गज सध्या इच्छुक आहेत शिवाय या मतदारसंघामध्ये काही दिवसांपासून शिवाजी कर्डिले यांचं देखील नाव समोर येत आहे याशिवाय अण्णा शेलार टिळक भोस हे देखील इथून लढण्याची शक्यता दाट आहे म्हणजे इथे बंडखोरीची शक्यता जास्त आहे आता पारनेर पार्नेरमध्ये महाविकास आघाडीकडून राणीताई लंके यांचं नाव घेतलं जातं मात्र तेथेच ठाकरे गटाचे नेते संदेश कार्ले यांचे कार्यकर्ते देखील उत्सव आहेत महायुतीतई शिंदे गटाचे विजयराव आवटी युवा नेते विजय आवटी सुजित झावरे आदींच्या कार्यकर्त्यांनी देखील तयारी सध्या सुरू केली येथेही ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यता आहे नगर विधानसभेचा विचार करता महायुतीकडून अजितदादा गटाचे संग्राम जगताप यांना तक्कीट मिळण्याची शक्यता जास्त आहे परंतु येथेही भाजपचे अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांची नावे अचानक पुढे येतात भाजपच्या एका गटाने तर दोन दिवसापूर्वी थेट तावडींची भेट घेतल्याची चर्चा आहेत महाविकास आघाडीतली अशी स्थिती आहे काँग्रेसचे किरण काळे व शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे नगरसेवक बाळासाहेब बोराटे माजी महापौर भगवान कुलसौंदर शहरप्रमुख संभाजी कदम आदींची नावे अचानक पुढे येऊ लागतात त्यामुळे नगर शहरातही बंडखोरीची दाट शक्यता आहे म्हणजे एकंदरीत सर्वच मतदारसंघात बंडखोरी वाढेल की काय अशी शक्यता आहे नगर जिल्ह्यातील ही सगळी परिस्थिती पाहता यावेळी बंडखोरांची संख्या विक्रम मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद